Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smita Aura. Namaskar. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार कोणत्या पद्धतीचे पेंटिंग लावले पाहिजेत. पेंटिंग्स आणि फोटोजचे खूप निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपल्या लाईफवर होत असतात. बऱ्याच जणांना माहिती नसेल पण मी एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहे आणि माझी स्वतःची वेबसाईट आहे ज्यावर मी निरनिराळ्या प्रकारचे पेंटिंग्स सेल आउट करते. माझ्या वेबसाईटचं नाव आहे www.smithartwork.com. तुम्ही इथे व्हिजिट करून तुम्हाला हवे त्या टाईपचे पेंटिंग्स बघू शकता आणि खरेदी करू शकता. माझ्या माहितीनुसार आपण ज्या पद्धतीचे पेंटिंग्स घरात लावले पाहिजेत त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. प्रत्येक पेंटिंगच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन बाजू असतात. ज्याप्रमाणे एक पॉझिटिव्ह पेंटिंग तुमचं आयुष्य बदलू शकतं त्याचप्रमाणे एक निगेटिव्ह पेंटिंग तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी आणू शकतं. मग कोणत्या पद्धतीचे पेंटिंग्स आपण घरी लावले पाहिजेत? घराच्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या वॉलवर एखादं बुद्धा किंवा गणपतीचं पेंटिंग नक्की लावा. कारण तुमच्या घरामध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या विचाराने किंवा कोणता विचार घेऊन तुमच्या घरात येत असेल हे सांगता येत नाही. आणि जेव्हा ती व्यक्ती गणपती किंवा बुद्धाचं एखादं पेंटिंग बघते तेव्हा कुठेतरी तिची जी निगेटिव्ह वाईब आहे ती कमी होते. पण एक लक्षात घ्या, घराच्या मुख्य दरवाज्यावर कधीही कोणत्याही हिंस्त्र श्वापदाचं पेंटिंग किंवा मुखवटे अजिबात लावू नका. शस्त्रास्त्र किंवा शस्त्रास्त्राचं पेंटिंग कधीही लावू नका. घराच्या पूर्व दिशेच्या वॉलवर एखादं सूर्योदयाचं पेंटिंग नक्की लावा. कारण सूर्योदय तुमच्या आयुष्यात सौभाग्य किंवा पॉझिटिव्हिटी आणू शकतो. पण पूर्व दिशेच्या वॉलवर कधीही सूर्यास्ताचं पेंटिंग लावू नका. लिव्हिंग रूममध्ये म्हणजेच हॉलमध्ये पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर नैसर्गिक दृश्य दाखवणारे पोस्टर्स लावावेत. म्हणजेच लांब वाहणारी नदी, हिरवेगार किंवा हिमाच्छादित उंच पर्वत, हिरवागार निसर्ग, पाण्याचा धबधबा किंवा फ्लॉवर पॉट किंवा फुलदाणीचं पेंटिंग तुम्ही लावू शकता. लिव्हिंग रूममध्ये नैऋत्य भिंतीवर तुम्ही कुटुंबाचा हसरा फोटो लावू शकता. बेडरूममध्ये उत्तरेच्या भिंतीवर एखादं कपल पेंटिंग लावावं. दक्षिण भिंतीवर प्रसन्न वाटणारे फोटो म्हणजेच आपल्या कुटुंबासहित हसरा फोटो, छान रंगीबिरंगी फुलांचे फोटो, ज्या फोटोमध्ये निळा लाल कलर असेल असे फोटोज असावेत. घरातील डायनिंग एरियामध्ये फ्रूट्स किंवा फ्रूट बाउलचं पेंटिंग नक्की लावा. कारण त्यामुळं घरातील फॅमिली मेंबर्स हेल्दी राहण्यासाठी मदत होते. मुलांच्या बेडरूममध्ये एखादं इन्स्ट्रुमेंटल किंवा एखादं एज्युकेशनल पेंटिंग तुम्ही लावू शकता. किंवा तुम्हाला तुमची मुलं ज्यांच्यासारखी व्हावीशी वाटतात त्यांचे फोटो दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावेत. उदाहरणार्थ लता मंगेशकर, विवेकानंद, सचिन तेंडुलकर, कल्पना चावला इत्यादी. देवघरामध्ये बाळकृष्ण दही खात असतानाचा फोटो उत्तरेच्या भिंतीवर लावावा. तसेच गुरूंचे फोटो मंदिराशेजारीच लावावेत. लिव्हिंग रूममध्ये ईशान्येला गाय आणि वासराचे फोटो लावावेत. लिव्हिंग रूममध्ये म्हणजेच हॉलमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो, मग तो राज्याभिषेकाचा लावू शकता किंवा सिंहासनावर आरूढ झालेला लावू शकता, दक्षिण किंवा नैऋत्य दिशेच्या भिंतीवर लावावा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावावे असे म्हणतात. याचे कारण म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घोडा हे प्रगतीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे घरातील घोड्याचे चित्र जर नेहमी तुमच्या दृष्टीस पडेल तर मानसिकरित्या तुमची कार्यशैली वाढण्यास मदत होते. पांढऱ्या रंगाचा घोडा हा वास्तुशास्त्रानुसार ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. म्हणून घरी किंवा ऑफिसमध्ये पांढऱ्या घोड्याचे चित्र लावा. प्रगती करण्यासाठी, जीवनात यश मिळवण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी, उत्साही राहण्यासाठी, सकारात्मक ऊर्जेसाठी, पैसे मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार आपण घोड्याचं चित्र, पेंटिंग किंवा म्युरल घरामध्ये नक्की ठेवलं पाहिजे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, घोड्याच्या चित्रामध्ये, पेंटिंगमध्ये किंवा म्युरलमध्ये धावणारे घोडे हे एकाच दिशेने धावताना दिसावेत.
या प्रकारचं कोणतंही पेंटिंग, म्युरल किंवा मेटल आर्ट तुम्हाला आवडलं असेल तर साईडला मी माझा नंबर देते आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण कोणतंही पेंटिंग कस्टमाईज करून देऊ शकतो. तसंच मेटल आर्टमध्ये 1000 जास्त व्हरायटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फायबरमध्ये सुद्धा आपल्याकडे बरीच व्हरायटी उपलब्ध होईल. आणखी कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.